राज्य सरकारने मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मराठा आरक्षणाचं वचन पूर्ण करण्याचं धोरण आखलंय अशी माहिती जाहिरातीतून देण्यात आली आहे. मराठा समाजाच्या हक्काचं आणि संविधानाच्या चौकटीत तसंच न्यायालयीन प्रक्रियेत टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार बांधील असल्याचं आश्वासन या जाहिरातीत देण्यात आलंय. राज्य सरकारने केलेल्या जाहिरातीवरून संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलंय. मराठा तरुण आत्महत्या करतोय मात्र सरकार जाहिरातीत दंग आहे अशी टीका राऊत यांनी केली आहे. सरकारने दिलेल्या ईडब्ल्यूएस जाहिरातीवरून नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला. ईडब्ल्यूएसची जाहिरात म्हणजे सरकारी पैशांची उधळपट्टी आहे. 10 वर्षात भाजप सरकारने मराठा समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत ते आता काय सोडवणार आहेत. जाहिरात देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे का असा सवाल नाना पटोलेंनी विचारलाय. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना गावबंदी करण्यात आली. नाशिकच्या येवला तालुक्यातील देवरगाव कातरणी इथे अशा आशयाचे फलकच लावण्यात आले. कातरणी इथे ग्रामसभा घेऊन मराठा आरक्षण. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. विरोध करणाऱ्या पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वेताळे गावात आमदार खासदारांना गावबंदी करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी आंदोलन करत मनोज जरांगींना पाठिंबा दिलाय. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना आणि नेते मंडळींना गावात प्रवेश देणार नाही असा ठराव ग्रामस्थांनी केलाय. सांगलीतील हिंगणगादे गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. गावातील मराठा समाजासह सर्व ग्रामस्थ एकत्र आले होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत गावात एकाही नेत्याला प्रवेश देणार नाही असा निर्धार करण्यात आला आहे. शिर्डीत साईबाबांच्या 105व्या पुण्यतिथी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. 26 ऑक्टोबर पर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. या उत्सव समाप्तीलाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साईंच्या चरणी लीन होणार आहेत. आज पहाटे काकड आरतीनं या उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे